घ्या, टॉस करून घ्या, कारण इकडं सामना चालू झाल्यानंतर तिकडं कोणी येणार नाही. विनंती करतो आणि यानंतर मी विनंती करतो आदरणीय आमचे सर्व सहकारी आणि त्यातला एक महत्त्वाचे समालोचक, खरं तर सर्व वाहून घेतलंय आणि फार 20-25 वर्षाचा संघर्ष त्यांचा आहे आणि म्हणून मोठं नाव प्राप्त झाले. आदरणीय प्रवीणजी गायकवाड सर, आम्ही विविध व्यासपीठं गाजवलीत पण तुम्ही एकच व्यासपीठ लावून धरलंय. आवाजाचा पहाड येत आहे, शब्दांचं भंडार, अर्थात प्रवीणजी गायकवाड. धन्यवाद. सुंदर वातावरण निर्मिती लहू साबळे सर यांच्या माध्यमातून नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला आहे मळगंगा किंग्स इलेव्हन, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शंभू राजे इलेव्हन. ही मॅच मैदानाच्या आतमध्ये आहे. शंभू राजे फायटर्स आणि त्यानंतर मळगंगा किंग्स इलेव्हन. मळगंगा किंग्स इलेव्हन टीम जर पाहिली तर मात्र सन्माननीय अक्षय शेट वरखडे. आकाशाचे वेद आपण या ठिकाणी पाहतोय. संधी आली आहे, झेल टिपलाय आणि पाहायला मिळतीये पहिली विकेट मैदानाच्या आत. गोलंदाजाला झाला मिळाली शानदार भेट. ही आहे हॉटेल संदीप, प्रोप्रायटर चेतन शेट वराळ पाटील यांची दमदार विकेट. विकेट कुणाची आहे? विकेट आयकॉनची आहे, विकेट कृष्णा पवारची आहे. ही विकेट खूप महत्वाची, नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मॅच जर पाहिली तर या ठिकाणी आपण पाहतोय चार षटकांची मॅच आहे, 36 धावांचं लक्ष आहे आणि आपण या ठिकाणी पाहतोय शंभू राजे फायटर्स टीम मैदानाच्या आतमध्ये करतेय फलंदाजी. सन्माननीय दत्ता शेट गुंड, सन्माननीय सुभाष शेट गाडीलकर, सन्माननीय युवराज शेट कारखिले यांच्या मालकीची आहे शंभू राजे फायटर्स, तर त्यांच्या विरोधात खेळतीये आपण पाहतोय मळगंगा किंग्स इलेव्हन. सन्माननीय अक्षय शेट वरखडे व डॉक्टर सन्माननीय संतोष शेट सोदक यांच्या मालकीची टीम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन टीमच्या दरम्यान एक संघर्षमय मुकाबला चालू आहे. मॅच क्रमांक 5 चालू आहे. यानंतर शेवटची मॅच क्रिकेट रसिकांना क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. फक्त वेळ वाचवायचा एक विनंती आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे सुनील खरडे, राहुरीचा बाहुबली, टेनिस विश्वातील एक वलयांकित नाव सुनील खरडे. नक्कीच आपण पाहतोय स्ट्राइकच्या दिशेला खेळताना पाहायला मिळतोय. मिस टाइम, संधी आली एक आणि पाहायला मिळतीये विकेट. काय गोलंदाजी केली जाते. सुनील खरडे होतो एक बाद, आणखीन एक महत्वपूर्ण विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे हॉटेल संदीप, प्रोप्रायटर चेतन शेट वराळ पाटील यांची दमदार विकेट. सन्माननीय मंगेशजी लाळगे यांचं नक्कीच आपण पाहतोय व्यासपीठावरती झालेलं आगमन. या क्रीडांगणावरती सर्वप्रथम त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये येण्याचा योग आला होता आणि आमंत्रण कुणी दिलं होतं तर आमंत्रण संदीप पाटील वराळ यांनी मात्र दिलं होतं. मंगेशजी लाळगे वाढदिवस समितीचं आयोजन होतं त्यावेळेस. मला वाटतं जवळजवळ खूप दिवसापूर्वीचा कालखंड. संदीप पाटील यांच्या माध्यमातून आमंत्रण, मंगेशजी लाळगे वाढदिवस समितीनं केलेलं आयोजन त्यांचं नक्कीच आपण पाहतोय. मंगेशजी लाळगे यांचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्तानं या क्रिकेट या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. सर्वप्रथम पाटलांच्या माध्यमातून नक्कीच आयोजन निमंत्रण नक्कीच त्या ठिकाणी जे होतं. या ठिकाणी आपण पाहतोय मेजर विकासचा वराळ मेजर, त्याचबरोबर अमोल ठुबे आजी माझे सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन विठ्ठल वराळ, सर्व आजी माझे सैनिक, समस्त ग्रामस्थ थोर देणगीदार यांच्या सहकार्यातून खऱ्या अर्थाने वेताळबाबा क्रीडांगण आरोग्य मंदिराची उभारणी झालेली आहे आणि आपण या ठिकाणी पाहतोय हे सुंदर अशा प्रकारचं मैदान आपल्यासाठी मात्र उपलब्ध झालंय. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र एक धाव स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहतोय. मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना जो पाहायला मिळतोय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू फेकी त्या ठिकाणी केली गेली. बाबळेश्वर गावचा सितारा किरण खोबरे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय.
बाबळेश्वर गावातून दोन वल्यांकित नाव आपण नेहमीच पाहिली, एक अमोल डुबे, दुसरा किरण खोबरे, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच किरण खोबरेची ओळख आहे. या क्षणाला नक्कीच लढावं लागेल, झुंजावं लागेल आणि प्रचंड मोठा संघर्ष करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन विकेट झटपट गमावल्या, दरम्यान आपण पाहतोय किरण खोबरेला परतावं लागेल, आणखीन एक झटका, आणखीन एक करंट, आणखीन एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे हॉटेल संदीप, प्रोप्रायटर चेतन शेट वराळ पाटील यांची दमदार विकेट. काय गोलंदाजी केली जाते नाजीमच्या वतीनं, फक्त एक धाव आतापर्यंत खर्च केली. आयकॉन कृष्णा पवारला बाद केलंय, त्यानंतर सुनील खरडे सारखा बाहुबली बाद केलाय, आणि आता किरण खोबरे नक्कीच आपण पाहतोय बाद होताना जो पाहायला मिळतोय. नाजीमची जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. लो स्कोरिंग वरती देखील मित्रांनो सामने रंगले जाऊ शकतात, मग ते टेनिस क्रिकेट असो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो. आठवा 1983 विश्वचषक, फक्त 183 धावा झाल्या होत्या. कपिल देव आणि सहकारी एकत्र आले, चार रंगली आणि सहकाऱ्यांनी कपिल देव यांना सांगितलं की धावा थोड्याशा कमी झालेल्या आहेत. कपिल देव यांनी त्यांना उत्तर दिलं, धावा नक्कीच आपण पाहतोय जरी कमी झाल्या असतील, अगदी जिंकण्यासाठी जरी कमी असतील तरी लढण्यासाठी मात्र पुरेशा आहेत. 1983 विश्वचषकात भारत लढला आणि 60 षटकांचा पहिला विश्वचषक त्या ठिकाणी भारतानं मात्र जिंकला होता. या ठिकाणी देखील फायटिंग पाहायला मिळते, लो स्कोरिंग सामना आहे, परंतु नक्कीच आपण पाहतोय फार मोठी झुंज पहिल्या षटकात या ठिकाणी देताना पाहायला मिळत आहेत. नाजीमचं एक अप्रतिम षटक आपण पाहतोय,